एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एक्वा गार्ड खरेदी करताय आपल्या पवन मोबाईल मध्ये सुरू झालीये मान्सून ऑफर। चक्क 10-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट, तसेच ऍक्सेसरीज खरेदीवर 10-70% पर्यंत सूट, मोबाईल खरेदीवर नेकबँड फ्री। चला तर मग आपल्या पवन मोबाईल मध्ये, सोबत 0% फायनान्स उपलब्ध। ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच। नियम व अटी लागू। भरूच शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहिर घर पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76-66-61-35-43 आणि 98-90-00-64-68। चांदोली धरण 82% भरले, 2 दरवाजातून विसर्ग सुरू। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या धरणात 29 TMC पाणीसाठा झाला असून धरण 82% भरले आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने बुधवारी सकाळी 11:30 धरणाच्या 2 वक्राकार दरवाजातून 1545 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्रातून 911 क्युसेक्स असे एकूण 2456 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। आज दिनांक 26 जुलै 2023 रोजी वारणा धरणाची पाणी पातळी 620.40 झालेली आहे। त्याचप्रमाणे पाणी साठा 28 TMC इतका झालेला आहे आणि धरण हे 80% भरलेलं आहे। तर धरणाची जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज आपण धरणातून 11:30-11:30 साधारण दोन वक्र द्वार ओपन करून 1455 क्युसेक्स व पॉवर हाऊस मधून 911 क्युसेक्स इतके एकूण 1500 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणार आहे। तरी नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगून दक्षता घेण्याची विनंती आहे।